नवापूर शहरात दिनांक 14 जून 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागात नंदुरबार LCB नवापूर पोलीस ठाण्याच्या गुप्त माहितीवरून इस्लामपुरा भागात बेकायदेशीर गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्याच्या इराद्याने बंदिस्त घरात व जुन्या वाड्यात जनावरांना लहान दोऱ्यांनी जखडून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत सदर जनावरांना चारा पाण्याविना ठेवताना डांबून ठेवलेल्या परिस्थितीत गोवंश जनावरे 71 मिळून आले आहेत. यात हासिम कासिम कुरेशी, जुबेर उर्फ बहिर्या रहमान कुरेशी, रऊफ दाऊद कुरेशी, शाहरुख सलीम कुरेशी, अरबाज युसुफ कुरेशी, जाकीर उर्फ पट्टो अजीज कुरेशी, समीर असलम कुरेशी, फकीरा इब्राहिम कुरेशी, अहमद खान, अजीज खान, आबिद दाऊद कुरेशी, इन्नू उर्फ इनायत खान, दिलेर खान कुरेशी, इरफान खान सईद कुरेशी, सर्व राहणार इस्लामपुरा नवापूर यांच्या नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण व प्राण्यांचा छळ अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रावण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, LCB पोलीस निरीक्षक किरण खेडकर, नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम, उपनिरीक्षक मनोज पाटील, विशाल सोनवणे, भाऊसाहेब लांडगे यांनी केली आहे. सदर इस्लामपुरा भागात मोठा पोलीस फोर्स पाटा घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे. सदर गोवंश वाहनाने घेऊन नारायपुडा रोड लगत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात आले आहेत.